हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद. माझं नाव सौ तृप्तिवीरा निलेशसिंह राजमाने, उद्गावेस मिरज केंद्र. एक गेल्या लग्न झाल्यानंतर लगेचच मला दिवस गेले. दिवस गेल्यावरती मला फारच मी टेन्शन घेतलेलं की आता डिलेवरी कशी होणार, कारण मी फारच अशक्त असल्यामुळे सगळेजण माझी फारच जास्त काळजी घेत होते. पण बापूंची उपासना नित्य नियमित करीत असताना मी बापूंना नेहमी सांगायचे की बापू तुम्हालाच माझी काळजी, हे नेहमी बापूंच्या फोटोशी प्रतिमेशी बोलत असायचे. त्या काळ त्यावेळचा काळ असा होता, आपण वर्धमान व्रताधिराज हे व्रत आपण नित्य नियमितपणाने करतो डिसेंबर महिन्यात. तो माझा ते माझं व्रत चालू होतं. मी बाप माझे 9 महिने भरलेले होते. मग मी बापूंना म्हणायचे, बापू फक्त माझं हे व्रत पूर्ण होऊ दे, मग तुम्हाला काय करायचं असेल ते करा. मग व्रताचा शेवटचा दिवस होता, मी संध्याकाळी अशीच बसले होते. पण मला तेव्हा असं कन्फर्म नव्हतं की हा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला आज व्रत उद्यापन करायचं आहे. मग मी असा विचार करत बसले. मग म्हणलं चला आपण उपासना केंद्रात जाऊया आणि तिथं आपल्याला सगळं समजेल. मग मी उपासना केंद्रात गेले. मग तिथं मला व्रत उद्यापनाची पूर्ण माहिती मिळाली. मी घरी आले, बापूंनी माझं व्रत उद्यापन पूर्ण करून घेतलं आणि बरोबर दुसऱ्या दिवशी मला पोटात दुखा लागलं. दुखल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर बापूंचं नामस्मरण चालूच होतं. बापूंना सतत म्हणजे सतत मी आळवत होते आणि बापूंच्या कृपेनं माझी डिलिव्हरी पूर्णपणे नॉर्मल झाली. नॉर्मल झाली आणि मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर सगळ्यांना म्हणजे एवढा आनंद झाला की एवढी अशक्त असून ही कशी काय नॉर्मल झाली, पण बापूंच्या कृपेनं नॉर्मल झाली. हरिओम श्रीराम अंबज्ञ